नमस्कार, आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आपण आजच्या ठळक घडामोडी. मी दिलीप चौधरी. भावी अभियंत्यांनी राष्ट्र निर्माण कार्यात सहभाग नोंदवा. इम्पल्स आत्मसात स्पर्धेचा झाला शानदार शुभारंभ. धुळे महानगरपालिकेतर्फे मेवाड नरेश महाराणा प्रताप सुशभीकरण व GTP स्टॉप येथेही खाऊगल्लीचे भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला शुभारंभ. भावी अभियंत्यांनी अभ्यासासोबत तांत्रिक व व्यावसायिक कौशल्य आत्मसात करून स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहावे. सारख्या स्पर्धांमधील सहभाग घेणे महत्त्वपूर्ण असून विद्यार्थी हे सुजन नागरिक भविष्यात बनावे यासाठी सहभाग नोंदवा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक श्यामकांत पाटील यांनी श्री शिवाजी विद्या प्रसारक अभियांत्रिकी महाविद्यालय इम्पल्स या तांत्रिक साधनीकरण 2 दिवसासाठी खुले राहणार आहे. आज स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अभियंता महेंद्र आमले यांनी मार्गदर्शन केले. या कॉलेजचे माजी विद्यार्थी चाळीसगाव मधील भारत वायरचे व्यवस्थापक भूपेंद्र जैन, नेताजी पॉलिटेक्निकचे प्राचार्य चारुल सुराणा यांनी चांगले मार्गदर्शन केले. अध्यक्ष भाषणात सुभाषदादा देवरे यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. डॉक्टर HT पाटील, प्रफुल्ल सिसोदे प्राचार्य, डॉक्टर जितेंद्र पाटील, प्रमोद कचवे, प्राध्यापक HD सूर्यवंशी, प्राध्यापक निखिल देशमुख, हर्षल देशमुख, निखिल बेडसे हे सर्व प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते. प्राध्यापक विनय पाटील यांनी सूत्र संचलन केले. प्राध्यापक हर्षल देशमुख यांनी आभार मानले. First message is do what you love and you are the best for that purpose. Nowadays you have world at your fingertips, you have data at your fingertips. By internet media you can have knowledge for a rich subject. Many projects are coming in this PWD, smart city progress. Impulse आला तर सर आमच्या कॉलेजचं वातावरण बदलून जातं. त्याप्रमाणे पोर इम्पल्सच्या कार्यक्रमाला काही इतके उत्साहित असतात आणि कोण पाहुणे येणार आहेत, आपल्याला कोण कोण काय ते आपल्याला कोण गाईड्स करणार आहेत, त्यामुळे त्यांना ती आतुरता असते. त्याप्रमाणे आपण इथे आलात, आपण दोघांनी आम्ही ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी जे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट बघण्याकरता आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना केव्हा बी यायला मुभा दिलेली आहे आणि त्या संधीचा फायदा आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. मागील वर्षी एक विचार मनात आला होता की बरेचसे मुलं या कार्यक्रम बघण्याकरता उत्साहित असतात पण ऑडिटोरियम लहान असल्यामुळे सगळ्यांना इथे बसायला संधी मिळत नाही. तर सरांना मी एक सूचना केली होती की हा कार्यक्रम बाहेर घेण्यात यावा. बाहेर घेतल्यानंतर जे कॉलेजमध्ये नवीन विद्यार्थी आलेले असतात त्यांना या कार्यक्रम बघायला मिळेल आणि ते या ह्याच्याने प्रोत्साहित होती. पण पावसाने एवढी धडी सर मला वाटलं जरा 8-10 दिवसापासून कंटिन्युअस पाऊस चालूच आहे, वातावरण काय चांगलं नाही, काय करायचं बँकिंगमध्ये चला या वर्षी तो कार्यक्रम बाहेर घेता आला नाही. पुढच्या वर्षी सर नक्की तो कार्यक्रम बाहेर घेता येईल आणि त्यांना जी काही सगळी मदत लागेल ते आम्ही करू. ज्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला इम्पल्स मध्ये मला वाटतं सर 23 प्रोजेक्ट झाले, 23 कॉम्पिटिशनमध्ये 23 लोकांनी भाग घेतलाय. त्या सगळ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि भविष्यात त्यांच्या आत्मा आणखी चांगल्या जास्त चांगले प्रोजेक्ट घडवू हे विनंती. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.